नमस्कार. सेतु अभ्यास इयत्ता चौथी, विषय मराठी, दिवस 35वा. आज आपण या व्हिडिओमध्ये चित्रकथा वाचन या संकल्पनेविषयी माहिती घेणार आहोत. मुलांनो, चित्रकथा म्हणजे काय? चित्रकथा म्हणजे चित्र असलेली गोष्ट. या ठिकाणी आपण एक चित्रकथा वाचूया. येथे पहा, ही काही चित्रं दिलेली आहेत. या चित्रांचे नीट निरीक्षण करा. या चित्रकथेचे नाव आहे सिंह आणि अस्वल. एक जंगल होते. त्या जंगलात एक मेलेले हरिण पडले होते. जवळूनच एक अस्वल आणि एक सिंह जात होते. त्या दोघांनी ते हरिण पाहिले आणि दोघेही ते खाण्यासाठी पुढे सरसावले. सिंह म्हणाला, अरे अस्वला, मी अगोदर हरिण पाहिले, मी हरिण खाणार. अस्वल म्हणाले, अगोदर मी हरिण खाणार. असे म्हणत दोघेही भांडू लागले. भांडता भांडता दोघेही दमले आणि दोघेही त्या हरिणाजवळ मूर्छा येऊन पडले. मूर्छा येणे म्हणजे बेशुद्ध पडणे. त्यावेळी जवळूनच एक कोल्हा जात होता. त्याने पाहिले, हरिणाजवळ सिंह आणि अस्वल बेशुद्ध पडले आहेत. त्याने हळूच ते हरिण तोंडात धरले आणि थोडे कडेला घेऊन त्याच्या मांसावर यथेच्छ ताव मारला आणि हाडाचा सांगाडा त्या बेशुद्ध पडलेल्या सिंह आणि अस्वलाजवळ आणून टाकला. इतक्यात दोघेही शुद्धीवर आले. पाहतात तो कोल्हा सांगाडा टाकून जात आहे. ह्याप्रमाणे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ झाला. मुलांनो, या गोष्टीचे नाव काय आहे सांगा बरं. बरोबर, गोष्टीचे नाव आहे सिंह आणि अस्वल. या गोष्टीमध्ये कोणकोणती पात्र आलेली आहेत? या गोष्टीत अस्वल, सिंह आणि कोल्हा ही पात्र आलेली आहेत. अस्वल आणि सिंह यांनी जंगलात काय पाहिले? अस्वल आणि सिंह यांनी जंगलात एक मेलेले हरिण पाहिले. अस्वल आणि सिंहाच्या भांडणामध्ये कोणाचा लाभ झाला? अस्वल आणि सिंहाच्या भांडणात कोल्ह्याचा लाभ झाला. चित्रकथा लिहिताना चित्राला अनुसरूनच मजकुराचे लेखन असावे. त्याचप्रमाणे चित्रांचा क्रम हा योग्य असावा. म्हणजे चित्रांचा क्रम पाहून गोष्ट लिहिली पाहिजे. आपण आणखी एका चित्रकथेचे वाचन करूया. गोष्टीचे नाव आहे चतुर्कोल्हा. एक कोल्हा खूप भुकेला होता. तेवढ्यात त्याने एका झाडाच्या फांदीवर एक कावळा बसलेला पाहिला. कावळ्याच्या चोचीत एक पनीरचा तुकडा होता. कोल्ह्याला तो पनीरचा तुकडा हवा होता. कोल्हा त्या झाडाखाली जाऊन उभा राहिला. त्याने कावळ्याला विचारले, कसा आहेस कावळे भाऊ? आज तू खूप छान दिसत आहेस. माझी खात्री आहे की तुझा आवाजही तुझ्यासारखा चांगला असेल. मला तुझं गाणं ऐकायचं आहे. कृपा करून मला एक गाणं ऐकव ना. स्तुती ऐकून कावळ्याला खूप आनंद झाला. त्याला कोल्ह्याची लबाडी लक्षातच आली नाही. त्याने गाण्यासाठी आपला घसा खाकरला आणि गाण्यासाठी चोच उघडली. पनीरचा तुकडा जमिनीवर पडला. कोल्ह्याने तो पटकन उचलला आणि तेथून पळून गेला. बिचारा कावळा सुस्कारा सोडत बसला. यावरून आपल्या असे लक्षात येते की लबाड लोकांपासून आपण स्वतःला वाचविले पाहिजे. लबाड लोक खोटी स्तुती करून स्वतःचा कार्यभाग साधून घेतात. मुलांनो, तुम्ही देखील या चित्रांच्या सहाय्याने गोष्ट तयार करा आणि त्याचे वर्गात नाट्यीकरण करा. त्याचप्रमाणे या चित्राच्या आधारे तयार झालेली गोष्ट वहीत लिहून काढा.